रामकृष्ण हरी माऊली, आपल्या सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. माऊली, आज आपण सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अभंगावर मुक्त चिंतन करतोय. जगद्गुरु संत तुकोबारायांचा हा अभंग असून या अभंगावर आपण एक मुक्त चिंतन करण्याचा एक प्रयत्न करतोय. मी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अभंगाचं विवेचन चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भूतलावरील प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधामध्ये आहे. प्रत्येकाचं सुख एक वेगळं आहे. काहींचे सुख संपत्तीमध्ये आहे, काहींचे सुख वस्तूमध्ये आहे, काहींचे सुख संपत्तीच्या संचयामध्ये आहे, तर काहींचे सुख रिकामा वेळ घालवण्यामध्ये आहे. थोडक्यात, सुखाची संकल्पना ही व्यक्तीनुसार आणि काळानुसार बदलणारी आहे. परंतु सर्व सुखाचे साधन जर आपल्याला शोधायचे झाले तर सर्व सुख हे विठ्ठल परमात्म्याच्या मुखकमलाच्या दर्शनामध्ये आहे. या सुखाला काळ आणि वेळ याचे कुठलेही बंधन नाही. हे सुख कालमर्यादित किंवा संपणारे नाही. सुखाचा आगर असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचे वर्णन करताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. पांडुरंग परमात्मा सुंदर अशा ध्यानावस्थेमध्ये विटेवर उभा असून त्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत. कुठे आणि कशा पद्धतीने भगवान पांडुरंग उभे आहेत याचं वर्णन जगद्गुरु संत तुकाराम महाराज करताना सांगतात की पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि त्याने पितांबर परिधान केलेला आहे. असे वर्णन जगद्गुरु संत तुकाराम महाराज करतात. असे हे भगवान विठ्ठलाचे रूप मला नेहमी आवडते. भगवान पांडुरंग हे विष्णूचे अवतार असल्याचा खुणा या अभंगामध्ये आपल्याला सापडतात. जसे आपणास माहीत आहे की पितांबर, तुळशीचा हार, मकर कुंडले, कौस्तुभमणी ह्या वस्तू भगवान विष्णूलाही अतिप्रिय आहेत. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज परमात्म्याचं रूपाचं वर्णन करताना सांगतात. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात की तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी भगवान विठ्ठलाच्या रूपामध्ये आणि भगवान विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये सर्व सुख असल्याचे म्हटले आहे. एखाद्या सुंदर वस्तूचे मनापासून जर आपण वर्णन केले तर मनाला आनंद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे भगवान विठ्ठलाचे रूप पाहून या रूपाचे वर्णन करताना सुखाची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रूपाचे वर्णन करताना पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले चमकत असून त्यांच्या गळ्यामध्ये कस्तुभमणी विराजमान असल्याचे वर्णन जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये करतात की मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित. असे सुंदर ध्यानावस्थेमध्ये विटीवर उभे असलेले, कटेवर हात असलेले, पितांबर परिधान केलेले, माशाच्या आकाराची कुंडले कानात असलेले आणि ज्यांच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे असे हे भगवान पांडुरंग परमात्मा हेच माझे सर्व सुख असून त्यांचे मुख नित्य नेमाने आवडीने पाहिन. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. संसारामधील सर्व सुख परिपूर्ण असतील असे नाही, परंतु पारमार्थिक सुख हे परिपूर्ण असून शाश्वत स्वरूपामध्ये असते. संसारातील क्षणभंगुर सुख उपभोगताना शाश्वत सुखाचे वारकरी होण्यासाठी आपल्याला नित्य नेमाने भगवान विठ्ठल परमात्म्याच्या नामस्मरणातून आणि विचारदर्शनातून जीवनरूपी वारीची वाटचाल करावी लागेल, हे मात्र निश्चित. सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.